देशात दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच असून त्या निषेधार्थ आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. मागील काही महिन्यापासून इंधनाचे दर नवनवीन विक्रम मोडत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत असून स्वयंपाकांच्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले आहे. महिला भगिनींचे आर्थिक बजेट कोलमडले तर इंधनाच्या वाढत्या दरामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. मात्र याबाबत केंद्र सरकार मूक गिळून गप्प बसले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाचे केंद्र सरकारला काहीच देणं घेणे नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरुवात होऊन SG महाविद्यालय रोड, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, अण्णाभाऊ साठे स्मारक, बस स्थानक ते तहसील कार्यालय असा सायकल मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने जे माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे सायकल रॅलीचं आंदोलन झालं, त्या गॅस पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात, त्याचा सर्वप्रथम मी या मोदी सरकारचा या दरवाढीबद्दल निषेध व्यक्त करतो. आज ग्रामीण भागातील जनता ही क्या पेट्रोल असेल डिझेल असेल याच्या दरवाढीमुळे त्रस्त झाली आहे. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांचे 90% कामं जर हे ट्रॅक्टरनी म्हणजे डिझेलवर चालतात. जिथं 1000 रुपये नांगरट होती एकरी, ती आज 2500 रुपये एकरी नांगरट झाली आहे. म्हणजे शेती करणंसुद्धा या गॅस आपलं पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळं अवघड झालं आहे. तसेच उज्ज्वला गॅस जे फुकट वाटून या मोदी सरकारने जे गाजर दिलं, पण आज जी गॅसची सबसिडी ही कोणाच्याच नावावर जमा होत नाही आहे आणि गॅसचे प्रचंड गॅस सिलेंडरची प्रचंड दरवाढ झाली आहे. त्याच्यामुळं पुन्हा ग्रामीण भागातील महिला या चुलीकडे वळालेल्या आहे. म्हणजे सुखमय जीवनाऐवजी या दरवाढीमुळं या मोदी सरकारमुळं सर्वांचं जीवन हे कष्टप्रद बनत आहे. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार माननीय श्री आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही सायकल रॅलीने तहसील वर आलो व तहसीलदार साहेबांना निवेदन दिले. निवेदन यासाठी का आपण बघतो आहे का 2014 साली आजचे दिन आएंगे असं म्हणून हे सरकार सत्तेत आलं, परंतु ते आजचे दिन तर केव्हाच संपले. परंतु आता पेट्रोल जवळजवळ 115 लिटर आहे, डिझेल 100 रुपये आणि गॅसचं तर 2014च्या अगोदर गॅस 450 होतं, ते आज जवळजवळ 1000 रुपयापर्यंत आले आहे. जर हेच जर आजचे दिन असतील तर आम्ही मागणी करू का आम्हाला तेच बुरे दिन पाहिजे, कारण की त्या बुरे दिनमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होतं. गॅस दरवाढ झालेली नव्हती, गॅस फक्त 450 होतं, पेट्रोल 70-80 रुपये होतं, डिझेल 50-60 रुपये होतं. परंतु या केंद्र सरकारने संपूर्ण भारत देशाची फसवणूक केलेली आहे व महागाईचा प्रचंड असा डोंगर या जनतेवर लोटलेला आहे. म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो. रॅली दरम्यान मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विजन प्लस न्यूजसाठी हफीज शेख, कोपरगाव.